नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या विविध स्वरूपांचे स्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते दुर्गा देवीच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजे नवरात्र विशेष ठरतो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेलं एक शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी माता नमस्कार मी सृष्टी वडणे आणि तुम्ही बघत आहात शॉर्ट न्यूज मराठी सप्तशृंगी देवी माता चरणी ठाव देई आता नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे आद्य शक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तिपीठ झाले परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे बाकीचे तीन पिठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका अठरा हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात तिच्या हातात अठरा शस्त्रे व साधने आहेत जसे की कमळ बाण वज्र चक्र त्रिशू तलवार मणिमाला कुऱ्हाड गदा ढाल यांसोबत पाश शक्ती शंख घंटा दंड धनुष्य पाणपात्र कमंडलू इत्यादी सप्तशृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे कमंडलू पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते देवीचे अठरा भुजे सप्तशृंगी रूप येथे पहावयास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्र उत्सवही साजरा केला जातो आईचा साज फळे आणि भाज्यांनी करण्यात येतो देवीच्या खूप कथा आहेत त्यापैकी एक प्रचलित कथा अशी आहे की कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकरांकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकावून लावले होते त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडून मदतीची याचना करू लागला त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली ते तेज आंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता देवीने त्याचा तिथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे सप्तशृंगी मातेचा महिमा ऐसी तुझी ख्याती महिमा न कळे ब्रह्मादिका हो अमर दुर्लभ रमणे करिसी सप्तशृंग निवास हो असा तिच्या आरतीतून आर्तपणे आवळला जातो धन्यवाद अशाच माहितीसाठी बघत राहा शॉर्ट न्यूज मराठी